मध्ये आणि तुम्हाला ही चार ओव्हरची मॅच अद्याप पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्या खेळवायचा तो म्हणजे रामाचीवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये विनेगाव दोन्ही संघ आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा. मॅच इथे स्टार्ट होते. आमचे मेन पॉइंट जोमाबाडी सरांचा इथे इशारा येतोय की मॅच सुरू होते आणि गोलंदाज इथे येतोय तो म्हणजे मयूर. आमची पद्माकरजी वाघ यांचा संघ आपण पाहतोय वाजेपूर. पहिला चेंडू खूप ताकद होती या फटक्यामध्ये, चांगला फटका, वेगाने चेंडू वरती धावतो, क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट, दुसरी धावीसाठी निघालेत आणि इथून कंप्लीट दोन धावा इथे मात्र केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आले आले मात्र जे काय दौड लगावली या खेळपट्टीवरती सहजरित्या इथे मात्र दोन धावा इथे ऍड केल्या जात आहेत. मागील मॅच देखील खूप चांगली आपण पाहिली, विजय संपादन केला त्या मॅचमध्ये वाशिवली संघानं, तो विजय संपादन केला. विश यू ऑल द बेस्ट वाशिवली टीम. पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. पॉवर प्लेचा षटक पाहतोय, खूप वेगाने चेंडू फेकला, बीट केली तो फलंदाजाला, वेग खूप भन्नाट होता या गोलंदाजाकडनं. आणि वाजेपूर टीम म्हटलं तर सातत्यानं ते पद्माकरजी वाघ त्या टीमचं सातत्यानं ते देखरेखण करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली तो संघ खेळतो डेच्या स्पर्धेमध्ये की या मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडनं आम्ही पाहिला होता. आज मात्र नाईटमध्ये हा संघ खेळतोय आणि खूप ताकदवर संघ आहे. गोलंदाजी खूप चांगली त्यांची आम्ही पाहिली आणि इथून मात्र गोलंदाजीचा वापर केलाय तो म्हणजे मयूरचा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्रशिका आपण पाहतो, दोन क्षेत्रशी सीमारेषेलगत आपण पाहतोय, एक लॉंग ऑफ रिझनला पाहतोय, दुसरं मात्र लॉंग ऑन रिझनला पाहतोय आणि त्यानंतर हे नऊ खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप वेग आहे गोलंदाजाकडे, चांगली गोलंदाजी अद्याप त्याने साकारली या मॅचमध्ये. म्हणजे इथून मात्र त्यांच्या अगेन्स्टमध्ये केला रानसी संघ खूप दुर्बळचा प्रवास ज्याने स्पर्धेसाठी इथे केला खेळण्यासाठी आणि इथून मात्र सलामी जोडी मैदानावरती असताना त्यांच्यावरती फार अपेक्षा असतील त्यांच्या पाठराख्यांच्या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये धावा आला 49, दुसऱ्या मॅचमध्ये 23, तिसऱ्या मॅचमध्ये 25. फुल टॉस होता, चांगला फटका कन्वर्ट केला गेलाय. क्षेत्ररक्षण देखील खूप चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, एकच धाव इथे मिळते आणि हे खूप चांगली सुंदर बॅटिंग अद्याप तयारी झाली. सिंगल डबल घेत आहे, स्ट्राईकवरती रोटेशन सातत्यानं केलं जाते आणि एक धावीनं संघ पुढे सरकत असताना तीन या आकड्यावरती पोहोचलाय रानसई संघ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्यानं 6-7 धावा खर्च करणारा गोलंदाजाला यशस्वी गोलंदाज म्हणून म्हटला जातोय आणि त्या स्थितीला अद्याप तरी या गोलंदाज इथं धावा खर्च करतो म्हणजे मयूर. मयूरनं तीन चेंडू फेकले, पहिल्या चेंडूवरती आल्या दोन, त्यानंतर आला डॉट आणि या चेंडूवरती आले सिंगल. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा फेरबदल, एका बाजूला उजव्या हाताचा खेळाडू आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला डावखुऱ्या हाताचा खेळाडू, सातत्यानं कॉम्बिनेशन हे क्रिकेटमध्ये तो असतं. त्यावेळी मात्र क्षेत्रक्षण करण्या संघात थोडासा हा प्रॉब्लेम होतो क्षेत्रक्षेत्रामध्ये वारंवार चेंजेस करण्यासाठी. म्हणून तयार होतोय पुणे एकदा समोर खेळाडू, चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न होता. स्लीपमध्ये क्षेत्रक्षण जाईल, चेंडू मात्र स्लीपमध्ये जातो, इथे येईल एकच धाव, एकापेक्षा काही नाही आहे. शंकरचा संघ आपण पाहतोय, हा वाजेपूर संघ. शंकर देखील एक अष्टपैलू खेळू आहे, वाजेपूर टीमचा ट्रम्प कार्ड ज्याला आम्ही म्हणतोय, एक महत्त्वाचा खेळू आहे आणि इथे मात्र एक धाव ॲड केले जाईल. संघ पुढं सरकी येतो म्हणजे चार या आकड्यावरती. सुरुवात अगदी दमदार केली मी ते म्हणजे वाजेपूर टीमच्या गोलंदाजानं. जो काय प्लॅटफॉर्म त्यांना हवा होता तो प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला आहे. बॅटचा टॉपेज होतं, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, सिली मिड ऑफला खूप चांगला झेल इथं मात्र कॅरी केला जातोय. एक बिग थ्रोची गरज होती, एक विकेटची गरज होती, ती विकेट मात्र मिळवली म्हणजे मयूरनं आणि हा पहिला धक्का लागतोय रानसे टीमला. तर मी म्हणेन की गाणं प्रचित आलं आणि युवा पिढीसाठी जितकं काही हे टॅलेंट होतं आणि खऱ्या अर्थानं व्हॉट्सअप मीडियाच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून हे गाणं इतकं फेमस झालं की बाल्या सिंगर हा मी म्हणेन की चर्चेमध्ये राहायला गेला. आणि इथून मात्र ही डीजेची धून आपण पाहिली, खऱ्या अर्थानं आमचे डीजे मोरिया डीजेचं का कौतुक करू नये. मी मग देखील सांगितलं होतं की सातत्याने नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटली तर डीजेचं संतुलन हे प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाचं असतं, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. विकेट आली आणि पहिले विकेटची गरज होती, ती विकेट इथे मात्र खऱ्या अर्थानं काढली मयूरनं. आता मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये, धर्मा सलामीचा फंदा होता त्याला मात्र बाद केलं. फुल टॉस होता, चांगला फटका आहे, गॅप शॉट सिलेक्शन, दोन क्षेत्रशी वेगाने धावत आहेत. मग अंतिमच्या मुंबईला विजय होतो चेंडूचा आणि गा खूप सुंदर चौकार येतोय आणि या चार धाबेनं षटक देखील संपला जातोय. पहिला मँडरी पावरचा षटक इथे संपला जातोय आणि रानसई संघ पोहोचला एक गड्याच्या मोबदल्यामध्ये, टोटल धावा 8.
अखेरचं षटक अतिशय इम्पॉर्टंट राहिलं गेलं आणि या षटकामध्ये अवघ्या 8 धावा एक सफलता. जसं का मी मगाशी म्हटलं की 6 ते 7 धावा खर्च करणारा गोलंदाज हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये यशस्वी गोलंदाज म्हणून त्याला आपण म्हटलं जातो आणि तशा अनुषंगानं त्यानं मात्र या ओव्हर फेकले खूप चांगली कामगिरी मात्र या मॅचमध्ये दाखवली. हा खूप ताकदवर संघ आहे. वाजेपूर संघ म्हटलं त्यांच्या अगेन्स्टमध्ये संघ पाहतोय तो देखील खूप ताकदवर संघ पाहतोय. त्यांच्या अगेन्स्टमध्ये अर्थात संघ पाहतोय तो म्हणजे रणसाई संघ. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. येतोय नवीन खेळाडू मैदानावरती गोलंदाजीसाठी महेशला प्राचारण केलं गेलंय. पॉवर प्लेचं षटक संपलं. आता मात्र विकरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल आणि महेशचा वापर या षटकामध्ये इथे केला गेलाय त्यांच्या संघनायकाकडनं. शॉर्ट पीस होता त्याला पनिशमेंट दिली. वेगानं झपकन आला चेंडूवरती झपकन क्षेत्ररक्षण केलं लगेच चेंडू फेकला. ही महत्वाची भूमिका असते आणि इथे मात्र येते म्हणजे एक धाव. एक धावीने संघ थोडासा पुढं सरकत असताना आता मात्र एकूण धावा जर आपण पाहिल्या त्या म्हणजे 9. रुपेश आणि जयवंत आपण पाहतोय अद्याप खेळाडू मैदानावरती. चांगला फटका होता बॅटचा टॉपिक इथे लागला गेला वेगाने. तो क्षेत्ररक्षण एक धावी इथे कम्प्लीट अलॉंग द कार्पेटचा हा फटका होता आणि इथून मात्र लगेच 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी निघालेत. इथून मात्र नकार दिला. 2 धावा इथं चांगल्याच पद्धतीने मात्र पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मी मगाशी जसं सांगितलं की ज्यावेळी तुमच्या बॅटमधनं षटकार चौकार येत नाही त्यावेळी तुम्ही सिंगल डबल या दोन गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. धावा बनतील या शंकत नाही. कारण या मैदानात 24-25 धावा देखील चेत झाले नाही आहेत. हा या मैदानाचा एक आलेख राहिला गेलाय. खेळपट्टी फार गुणवान आहे. गोलंदाजांना साथ दिली आजच्या रात्रीमध्ये. चांगला फटका आहे तिथे. क्षेत्ररक्षण वेगाने येतोय आणि खूप चांगला झेल कॅरी केला जातोय. अजून एक धक्का लागेल आणि धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद होईल. जयवन बॅक टू द डगआउट. दोन गडी इथं मात्र बाद झालाय. पहिली बिग थ्रो मिळवून दिली गोलंदाज मयूरनं आणि या ओव्हरमध्ये अजून एक विकेट महेशच्या नावावरती आपण पाहतोय. महेशला ज्या अनुषंगानं प्राचारण केलं अगदी योग्य निर्णय त्यांच्या संघाच्या संघनायकाकडनं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानं मात्र मिळवून दिलेली ही बिग थ्रोची विकेट अतिशय जयवंतची विकेट जी होती त्याच्या बॅटमधनं एक संघर्षमय चौकार आपण पाहिला होता. 6 धावाचं योगदान त्याच्याकडनं आपण पाहिलंय. सलामीचा फलंदाज अद्याप रुपेश तो मात्र आपण पाहतोय आणि त्याला साथ देईल फलंदाज. आता मात्र 4th क्रमांकाचा तो म्हणजे अक्षय. सलामीला आपण पाहतोय स्ट्राईकवरती. अक्षयला बॅटचं कार्य थोडंसं अगोदर झालं मात्र पंच सांगतात की लाईन चुकीची आहे. इट इज अ वाईड. एक धावी इथं मात्र ॲड केल्या जाईल. ओल्ड इज गोल्ड आणि जुनं ते सोनं असं म्हटलं जातं ते म्हणजे आमचे पद्मकरजी वाघ क्रिकेटमध्ये. म्हणजे आम्ही मगाशी म्हटलं की ज्या प्रकारे लोणचं आपण जास्त दिवस मुरवलं जातंय तेवढी टेस्ट त्या लोणच्याला येते तशा प्रकारची पद्मकरजी वाघ. ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं. डॉट येतोय. महेश अतिशय सुरेख देखणी गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. आणि का करू नये मी तर म्हणे की इतका चांगला परफॉर्मन्स इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला असणं हे फार गरजेचंच आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न चालला. मिड विकेट रिटर्न टार्गेट इथे केले गेले. एक धाव पूर्ण फेकी अतिशय सुंदर तुम्हाला पाहायला मिळते. फक्त एका धावावरती मात्र थांबवलं गेले दोन्ही फलंदाजांना आणि एका धावीने संघ पुढे सरकेल 13 याकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 आणि या षटकामध्ये धावांवरती अंकुश लावण्याचं काम चाललंय. खऱ्या अर्थानं गोलंदाज महेशकडनं अतिशय सुरेख गोलंदाजी इथं मात्र साकारली जाते. गोलंदाजी हा आमचा मुख्य पाया आहे ते आज सांगतोय या दोन गोलंदाज. मोठा फटका आता मात्र घातली अतिथी मंचाला गवसनी आणि हा षटकार खूप काही सांगून जाईल. बिग हिट षटकार. षटकार लगावला फुलटॉस होता. फुलटॉस वरती जी काही पनिशमेंट दिली लाजवाब परफॉर्मन्स. अक्षयचं कौतुक करावं लागेल ज्याने अंतिमच्या मुमेंटला जो षटकार लगावला अतिशय महत्वाचा होता. आणि या षटकारानं मात्र टोटल जर आपण पाहिले गेली गडी बाद झाले 2
आणि टोटल धावा 19 दोन षटकं संपलेत 19 धावा आल्यात अजून जर 19 आल्या तर 38-40 धावा मॅचमध्ये बनतील फुल टॉस होता लोअर फुल टॉस होता अलॉंग द कार्पेटनं फटका केला ज्याला आपण कव्हर ड्राईव्ह म्हणून म्हणू शकाल एक धावी तर पूर्ण केली जाते फक्त मेल एक संघ एक धावीने संघ थोडासा पुढे सरकेल अक्षयची विकेट ही आता मात्र महत्वाची असते ती म्हणजे वाजेपूर टीमसाठी एक षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलाय दुसऱ्या बाजूला रुपेश तोड्या धावसंख्येवरती खेळतो आणि आता मात्र रुपेशला आपण पाहतोय स्ट्राईकवरती लवकर आता खेळतो सातत्यानं आक्रमकरित्या म्हटलं जातं आणि सातत्यानं आक्रमक खेळतो ते रूप धारण करत असतात आणि आज मात्र त्यांच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाज आपण पाहतोय सचिनचा चेंडू होता बॅट इतकी वेगानं फिरवली होती की बॅटच्या राडामध्ये चेंडू आला असा निश्चित सीमा पार झाला असता पण टेक्निकल जरूर वापरली होती फटकेमध्ये बॅट चेंडू अजिबात संपर्क नाही आणि एस्ट्यांच्या मागे खूप चांगली एस्ट्यांच्या मागे कामगिरी केली जाते ते म्हणजे शिक्षकाच्या माध्यमातून मी मगाशी देखील म्हटलं होता की गोलंदाजचा मुख्य खेळू तो म्हणजे असतो यष्टरक्षक कारण क्रिकेटमध्ये यष्टरक्षकाला आरसा या नावाने देखील संबोधला जातोय अजून एक चांगला चेंडू इथे येतोय सचिनचं कौतुक देखील करावं लागेल त्यानं पहिला चेंडूवरती एक धाव इथं मात्र दिली की त्यानंतर दोन सलग डॉट चेंडू खेळतोय खूप चांगले गोलंदाजी मी मगाशी म्हटलं की हा असा एक संघ आहे वाजेपूर संघ आहे गोलंदाजचा तोपखाना त्यांच्याकडे खूप मोठा आहे आणि ते शस्त्र मात्र आज त्यांच्याकडे वापरलं जात आहे ब्लॉकर लाईनचा चेंडू होता बॅट सीन रेंज अजून एक धक्का इथं लागला जाईल धक्का क्रमांक 3 लागतोय मैदानावरती आणि इथून मात्र परतावं लागेल रुपेश बॅक टू द डगआउट जाऊया आपण मैदानावरती नवीन जाईल खेळू मैदानावरती तो म्हणजे ओमकारला आपण पाहतोय खूप चांगला वेगानं इथं चेंडू डिलिव्हरी केला तेवढा चांगला एस्टनच्या मागे चेंडू रिलीज केला अजून एक डॉट बॉल येतोय नवीन खेळू मैदानावरती आपण पाहतो ओमकारला 5व्या क्रमांकावरती पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8 दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11 आणि तिसरं षटक अतिशय महत्वाचं राहिलंय ते म्हणजे सचिनचं मोठा फटका इथे खेचला जातोय क्षेत्रक्षेत्र तिथं आहे झेल आता इथे जमीनला दान केला जातोय खूप महत्वाचा हा झेल होता हातामध्ये चेंडू इथं आला होता आणि इथं मात्र रनआउटचा शिकार होईल अजून एक गडी इथं मात्र परतावा लागेल अजून एक धक्का लागेल तो म्हणजे रन्स टीमला विकेट सॅक्रिफाईस इथं मात्र केली गेली खऱ्या अर्थानं ओमकारला इथं परतावं लागेल अक्षयसाठी विकेट सॅक्रिफाईस केली जाईल कारण ओमकारला माहिती आहे की अक्षयसाठी ही विकेट आपण सॅक्रिफाईस ज्यावेळी करतोय त्यावेळी ती महत्वाची भूमिका त्या समोरच्या खेळाडूला उचलणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि मात्र ते अक्षयला आता मात्र ते इथं काम मात्र ते दाखवावं लागेल ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिला आहे 3 षटकं इथं संपली गेलीत अंतिमच्या षटकाचा जर टोटल जर विचार केला तर या षटकामध्ये जी काय सचिननं गोलंदाजी केली वाक्कानं जी काही गोलंदाजी राहिली गेली आणि या षटकामध्ये अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केला अतिशय सुरेख कामगिरी केली त्याने या मॅचमध्ये शेवटचं षटक इथं फेकण्यासाठी शंकर ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातोय हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा एक ट्रम्पकार्ड म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जाते तो येतो आता शंकर समोर खेळाडू पाहतोय मैदानावरती तो म्हणजे अक्षय साठे चेंडू होता आपल्या भातातील अस्त्राचा वापर केला सुरेख फटका बॉर्डरमॅनचा वापर आपण पाहिला बॅटच्या रडरमध्ये चेंडू फेकला आणि A1 क्वालिटीचा हा A1 षटकार
पंचांची मांग केली, आमचे तिसरे पंच दोनच पंच तिथे असतील आणि जो काय निर्णय असतो तो अचूक निर्णय ते मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, हे लक्षात असू द्या. खूप चांगली स्पर्धा आहे, मी मगाशी या स्पर्धेमध्ये या मैदानावरती उतरलो मन भरून आलं, इतकी चांगली स्पर्धा. या स्पर्धेचे शिल्पकार एव्हन जोडी मी निश्चित म्हणे ज्यांना ज्यानं खऱ्या अर्थाने स्पर्धा भरवण्याचा मानस दाखवला आणि आज खऱ्या अर्थाने स्पर्धा यशाच्या टोकापर्यंत पोहोचली जाते, ते एव्हन क्वालिटी आमच्या नित्यजी वस्मा जेवनजी वस्मा आणि त्यांची पूर्ण टीम मी मनापासून तुमचं कौतुक करतोय. इतकी मोठी स्पर्धा भरवणे सोपं काम नाही आहे मित्रांनो. शॉर्ट पीस होता, अजून एक चांगला फटका इथे येतोय, क्षेत्रक्षण वेगाने तिथे येतोय, चेंडूवरती थोडासा बांबवलाय, दुसऱ्या धावेसाठी संघर्ष आणि रनआउटचा शिकार आणि इथे मात्र परतावा लागेल, एकच धाव मिळेल. थोडासा नाराज आपण पाहतोय फलंदा, तो म्हणजे अक्षय, कारण अक्षयला अंतिमच्या मुवमेंटवर थांबायचं होतं आणि ही महत्वाची विकेट, अक्षय बॅक टू द डगआउट. पाहिलं 14 धावांची तुफाने केली त्याच्याकडनं आपण पाहिली, अद्याप अक्षयला मैदानात थांबायचं होतं, अगदी योग्य निर्णय होता अक्षयचा, मात्र इथून जी काय दौड लगावली प्रकाशनं धाव घेण्यासाठी आणि अशा प्रकारे मात्र अक्षयला धावचीत बाद व्हावं लागली. क्रिकेटची आत्महत्या म्हटलं तरी क्रिकेटची आत्महत्या केली गेली आणि अशा प्रकारे अजून एक झटका लागलाय रानसर टीमला. जाईल नवीन खेळाडू मैदानावरती, आता मात्र प्रवीण सातव्या क्रमांकाचा हा खेळाडू मैदानावरती. पाच गडी बाद झालेत, अंतिमच्या मुवमेंटवर अक्षय जर असता तर अजून मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळाले असतील. आणि इथून मात्र शंकर अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय, पहिला षटकार घाला शंकरनं, त्यानंतर वापसी केली आणि या मॅचमध्ये अद्याप तरी चांगली इथं मात्र गोलंदाजी करतोय. टोटल जर आपण पाहिले तर टोटल आता म्हणजे 28 धाबा धाव फलकावरती गडी बाद झालेत, पाच गड्याच्या मोबाईलमध्ये 28 धाबा, धाबा चेस होत नाही त्या मैदानावरती. टॉससाठी विनंती करतोय, रामाची वाडी टीमचा संघ नायक आणि विनेगाव टीमचा संघ नाही टॉससाठी, या वाईटचा इशारा येतोय पंचांचा, एकदा इथे ऍड केले जाईल. रामाची वाडी टीमचा संघ नायक आणि विनेगाव टीमचा संघ नायक, टॉससाठी तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रस्थान करायचंय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच डीप बॉल मधली, गोंदा तयार होतोय, शंकर फुटबॉलचा वापर होता, बॅटमॅनचा पुरेपूर वापर इथे केला होता, मात्र चांगला जेल इथे कॅरी केला जातो. अजून एक गडी इथे बाद होईल आणि जवळजवळ 6 धक्का लागतोय तो म्हणजे रानसर टीमला आणि परतावा लागेल इथं प्रवीणला. तुम्हाला आता पाहायला मिळेल साखरपुडा लग्नसर आहे, क्रिकेट डे क्रिकेट मित्र म्हणे संपलंय, आता फक्त नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, नंतर साखरपुडा नंतर लग्नसर आहे, असा डीजे मास्टर आम्हाला सांगतायत, मी सांगत नाही आहे. जाऊया आपण मॅचची दिशेनं, टोटल धावा आले धावपलकावरती 29 29 गडी बाद झाले 6, जाईल नवीन खेळू 8 क्रमांकावरती अशोक. दोन चेंडू फक्त उरले त्या इनिंग मध्ये, शंकरनं खूप चांगला कमबॅक केला त्या ओव्हर मध्ये. ओहो काय चेंडू फेकला, पहा काय वेगानं चेंडू फेकला इथं, मात्र चेंडू खेळता नाही या फलंदाजाला. अजून एक मात्र चांगला चेंडू होता, मात्र लेगबायचा इशारा इथं पंच करतात, एकदा इथे ऍड केले जाईल लेगबायच्या स्वरूपामध्ये आणि संघ पोहोचेल तो म्हणजे 3-0 30 आकड्यावरती. मला वाटलं होतं की सुरुवातीला 40 धाबा या मॅचमध्ये बनतील, मात्र जी काय गोलंदाजी केली, पहिल्या षटकामध्ये मयूरनं 8 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये महेशनं 11, तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 2, मध्ये तिसऱ्या षटकाने जे काय युटर्न दिलं वाजेपूर टीमसाठी अतिशय महत्वाचं राहायला गेलं आणि ते सचिनचं षटक होतं अवघ्या 2 धावांचं, इथे मात्र थोडासा बॅकफुटवरती आला तो म्हणजे रानसई संघ आणि अंतिमचं षटक अद्याप शंकर इथं हाताळतोय. त्याच्या ओव्हरमध्ये एक षटकार आपण पाहिला, एक वाईट पाहिलाय आणि एक सिंगल पाहिलं, म्हणजे या इनिंग मधला हा शेवटचा बॉल, टोटल धावा 3-0 30, काय दडला असेल, एक षटकार चौकार येणं फार गरजेचं असेल या बॉलवरती. प्रयत्न चाललाय, बॉलचा संपर्क अजिबात होत नाही बॅटशी आणि इथून मात्र इनिंग संपली जाते. पहिल्या इनिंगचा केली ते संपला जाते, 30 धावा अवघ्या इथे बनवल्यात पहिल्या 4 ओव्हरमध्ये आणि 31 धावांचं छोटंसं आव्हान ठेवलंय ते म्हणजे वाजेपूर टीम समोर.
टॉस साठी या विनेगाव टीमचा संघाने एक टॉस साठी तुम्हाला प्रस्थान करायचं आमच्या अतिथी कक्षामध्ये। विनेगाव बनाम त्यांच्या अगेन्स्टमध्ये खेळणारा संघ असेल रामाची वाडी। या दोन संघादरम्यान आम्ही टॉस करणार होतो, दोन्ही टीमला विनंती करतोय आपण आला असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण आम्ही लगेच टॉस करतोय दोन संघांदरम्यान। खूप चांगली स्पर्धा आम्ही मगाशी उल्लेख केला, स्पर्धेच्या ट्रॉफ्यांकडे जर आपण नजर टाकली तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कमीत कमी 3.5 ते 4 फुटाची ट्रॉफी आपण पाहतोय, मनमोहित करण ट्रॉफी आपण पाहतोय, माफ करा 6 फुटाची ट्रॉफी आहे ती, आणि खूप चांगली ट्रॉफी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने इथं व्यासपीठावरती अतिशय दर्जेदार। मी मगाशी म्हटलं क्रिकेटमध्ये पैशाला किंमत दिली जात नाही मित्रांनो, जी ज्या अनुषंगाने तुम्ही मेहनत करून स्पर्धा जिंकून जी का ट्रॉफी तुमच्या घरपर्यंत घेऊन जात आहे त्या ट्रॉफीला फार मोठी किंमत दिली जाते, आणि अशा प्रकारे चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल। या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील कुलर असेल, सर्वोत्कृष्ट गोलंदाज एक कुलर, सर्वोत्कृष्ट फलंदाज देखील कुलर असेल, आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी स्पोर्ट्स सायकल देखील इथे अवेलेबल आहे। खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय, आणि या स्पर्धेतील हे दुसरी रात्र आपण पाहतोय शनिवारच्या दिवसामध्ये, शनिवारच्या रात्रीमध्ये या स्पर्धेतील अंतिम रात्र तुम्हाला पाहणार मी मेगा फिनाले। टॉससाठी या विनेगाव शेवटचा कॉल आहे, तुम्हाला लक्षात घ्या इथून कॉल दिला जाणार नाही आहे, कारण तुम्हाला प्रत्येकाला अवेलेबलती इथं राहणं फार गरजेचं आहे। पहिली इनिंग संपल्यानंतर तुम्हाला टॉससाठी प्रस्थान करणं हे महत्त्वाचं असतं, तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळताय, दोन्ही टीम शेवटचा कॉल इथून कॉल दिला जाणार नाही आहे, दोन्ही टीम 2 मिनिटांमध्ये आला नाही तर सामना आम्ही 3 षटकांचा खेळू, लक्षात घ्या। सर आम्ही जोडे जाते मैदानावरती शंकर आणि त्यांच्या साथीला आपण पाहतो दिनेशला, शंकर आपण पाहतो स्ट्राईकवरती। मी मगाशी म्हटलं की शंकरच्या नावाने संघ ओळखला जातो, त्यानंतर आमचे पद्माकरजी उपाग ज्याने संघाची खऱ्या अर्थाने बांधणी केली आणि एक चांगला संघ त्यानं खऱ्या अर्थाने उभारला, सध्या त्यांना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आम्ही पाहतोय, आणि एक पनवील परासारखे एक नामवंत पंच म्हणून देखील त्यांची ख्याती राहिली गेली, त्यांचं आम्ही मोठ एकदा आयोजकांच्या वतीने स्वागत करतो। बनवाचेच 24 मध्ये 31 अव्हान इतकं मोठं नाही आहे, तर गोलंदाज मात्र इथे येतोय तो म्हणजे अशोक। अशोकच्या हातामध्ये चेंडू सोपवला रॅन्सर टीमच्या संघनायकानं, पहिलाच बॉल अतिशय वेगानं दर्जेदार वेगानं चेंडू फेकला आणि तो मात्र पहिल्याच चेंडूवरती बीट केलं ते म्हणजे शंकरला। टॉस होतो या दोन संघादरम्यान, शेवटची मॅच पहिल्या फेरीतील आणि टॉस लागतोय तो म्हणजे विनेगाव टीमच्या बाजूने टॉस लागतोय। हार्दिकचं स्वागत, आपला निर्णय आपण लगेच कळवायचा आहे। चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, फ्रंट फुटचा वापर केला, कोणी शतरक्षण नाही आहे, हे पॉवर प्लेचा षटक, पॉवरफुल स्ट्रोकला घेऊला शंकरला आणि शंकरचा बॅट पद्धा हा पहिला उतुंग षटकार। षटकार वेगाने तसा फटकावला मित्र म्हणे शंकरनं, खूप चांगला महत्वाचा फटका लगावला पॉवरप्लेच्या षटकामध्ये, पॉवरफुल फलंदाजी इथे केली, तर ते पहिला डॉट चेंडू फेकला आपण पहिला अशोकनं, त्यानंतर मात्र पदला तिथं दाखवलं आपल्या पायामध्ये फुटवर्क दाखवणं, चांगला फटका त्याने कन्वर्ट केला। आता मात्र झेल होतोय की का, येस डेफिनेटली सर्वात महत्वाची विकेट, बिग बिग विकेट येते आणि हा पहिला झटका लागतोय खऱ्या अर्थाने शंकरच्या स्वरूपामध्ये वाजेपूर संघाला। लक्षात घ्या विनेगाव टीमनं टॉस जिंकला, ते सांगतात की आम्ही प्रथमतः फलंदाजी करणार आहोत, तर क्षेत्ररक्षणासाठी आपण रेडी राहायचं, त्यांच्या अगेन्स्टमध्ये रामाची वाडी संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये करायचं क्षेत्ररक्षण। लक्षात घ्या महत्वाची विकेट, महत्वाची विकेट, ज्या विकेटसाठी झालाकलं गेलं होतं ते मात्र विकेट झाल्यामध्ये अडकली आणि सर्वात मोठा मासा मित्र म्हणे गळा लागला गेला तो म्हणजे अशोकच्या, आणि सर्वात महत्वाची विकेट हा पहिला झटका लागलाय तो म्हणजे वाजेपूर टीमला। चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, कोणी शत्ररक्षण नाहीये तिथे, वन बाउन चेंडू जाई सीमा पार, हा सनसनीत चौकार। धावा धावपळकावरती एक षटकार आपण पाहिला, बाद होणारा फलंदाज शंकरच्या बॅटमधनं आल्या आल्या तडाखा दाखवला तो म्हणजे अरुणनं, त्याला हे माहिती की सामना लवकर फिनिश करायचा आम्हाला या टीममध्ये। बॅटचा टॉपेज, 2 क्षेत्ररक्षण वेगानं आले, टक्कर झाली मात्र झेल खूप चांगला कॅरी केला, चौकार लगावल्यानंतर तिथं बाद केले गेले फलंदाज अरुणला आणि या ओव्हरमध्ये ही दुसरी सफलता आली ती म्हणजे अशोकला।
महत्वपूर्ण विकेट या ओव्हर मध्ये काढलेत त्या म्हणजे गोलंदाज अशोकनं. अतिशय महत्वाची गोलंदाजी त्याने केली. जरूर एक षटकार आपण या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर षटकाराचा जर आपण उल्लेख जर वगळला तर मी म्हणेन की अतिशय सुरेख गोलंदाजी केली. सहा धाबा अद्याप मोजलेत, दोन विकेट त्यांना महत्वाच्या विकेट होत्या, त्या महत्वाच्या विकेट त्याने काढलेत. आणि आता मात्र जाईल नवीन खेळाडू, ते म्हणजे आमची मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला की ज्यांना संघाची बांधणी केली ते म्हणजे पद्माकर जीवाग जात आहेत नवीन खेळू मैदानावरती चौथ्या क्रमांकावरती. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, आज मात्र दाखवावं लागेल तुमचा परफॉर्मन्स या मॅचवरती. तुमचे पाठराखे इतके आले ते मॅच पाहण्यासाठी तो परफॉर्मन्स तुम्हाला दाखवावा लागेल. सहा धाबा गडी बाजारे, दोन सुरेख गोलंदाजी केली अशोकनं आणि ओव्हर मधला हा पुढचा बॉल. शेवटचा बॉल आपण पाहतोय, डेड बॉल सांगतायत पंच. थोडासा रनअप मध्ये चेंजअप आपण पाहिला आणि या ओव्हर मधला शेवटच्या बॉलवरती जर विकेट आली तर या ओव्हर मध्ये ती तीन विकेट महत्वाची गोल्डन ओव्हरची समाप्ती होईल. मात्र पद्माकरची वाघ समोर आपण पाहतोय. बॅटचा टॉप एज, विकेट येते की काय? येस डेफिनेटली, या ओव्हर मध्ये आल्या तीन विकेट, एकदा जोरदार टाल्या झाल्या पाहिजेत अशोक साठी. अतिशय सुरेख गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये, एक षटकार जरूर आला माझा, तीन विकेट त्याने इथे मात्र प्रस्थापित केल्या आणि षटक मध्ये ते संपला जातोय आणि भाजपूर संघ पोहोचलाय एक ओव्हर मध्ये तीन गडी बाद सहा आकड्यावरती. फलंदाज मात्र मैदानावरती आहे, त्याच्याकडनं अपेक्षा असतील त्यांच्या टीमला, म्हणजे तो कशा प्रकारे अपेक्षा देईल. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉल होता, पनिशमेंट दिली, खूप चांगला फटका कन्व्हर्ट केला आणि आल्या आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती प्रवीणच्या इथे मात्र मोठा फटका केला जातोय आणि या बॉलवरती येतोय हा सनसनी चौका. दिनेश, मी मगाशी म्हटलं की दिनेश जो सरामीचा खेळाडू आहे, मुख्य खेळाडू आहे भाजपूर टीमचा, त्याची विकेटसाठी प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर असं सातत्यानं म्हटलं जातं. मात्र इथून जर दिनेशची विकेट आली तर कदाचित सामना देखील बनू शकेल तो म्हणजे रॅन्सर टीमसाठी. डिफेन्सिव्ह क्रिकेट, दिनेश मात्र सहजासहजी आपली विकेट देणार नाही, त्यालाही माहिती आहे की महत्वाचे तीन गडी बाद झालेत. आता जबाबदारी मात्र आपल्या स्वतःवरती आले, जबाबदारी त्याला पेलावी लागेल आणि त्या अनुषंगाने दिनेश खेळ करतो. एक चौकार आलाय आणि एक सिंगल, पाच धाव संख्येवरती जो नाबाद खेळतोय आणि आता मात्र स्ट्राईकवरती आला रोहित आणि टोटलचा धावा जर आपण पाहिल्या तर म्हणजे 15. तीन गडी बाद 15 प्रयत्न इथे चालला रॅन्सर टीमच्या गोलंदाजाकडला. धावा इथे वाचवण्याचा संघर्ष करावा लागेल त्यांना. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, इथे मात्र कव्हरला इथे चेंडू येतोय. एक धाव इथे पूर्ण धावेसाठी निघालेत आणि इथे मात्र दोन धावा कम्प्लिटली पूर्ण केल्या जात आहेत. दोन दोन धावा जरी आल्या, सिंगल जरी आल्या, तर देखील धावा इथं बनतायत आणि इथून मात्र दोन धाब्याने संघ पोहोचेल तो म्हणजे 17 या आकड्यावरती. 31 धावा इथं बनवायचे, अजून जर 7 ते 8 धावा एक्स्ट्रा असत्या ना रॅन्सर टीमच्या तर मॅच खूप चांगली प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली असती. सतरा धावपाच धावपडकावरती
चांगला चेंडू थोडासा बाउन्स दाखवला चेंडू वरती आणि इथे मात्र येते डॉट बॉल। डॉट चेंडूचा आता मात्र सामन्यामध्ये पडताव देते म्हणजे रनसेट टीमला आणि विकेट या दोन गोष्टी जर त्यांच्याकडे असतील तर यामध्ये धावा त्या वाचवतील आणि मात्र कुठे सामन्यामध्ये त्यांना आणून ठेवतील। अद्यापि जर विचार केला तर मात्र मी म्हणेन की प्रयत्न खूप चांगला चाललाय दोन्ही संघाच्या बाजूने। एका बाजूला आपण पाहतोय रनसई, दुसऱ्या बाजूला संघ पाहतोय वाजेपूर। चांगला फटका आहे तिथे, क्षेत्ररक्षण आहे, मात्र वन बाउंस जायला चेंडू, सीमा पार, पंचांचा इशारा येतोय, हा सनसनीत चौकार। धावा आतापर्यंत लागले गेले धावपळकावर, म्हणजे अद्याप दहा धावांची इथे गरज असते मॅच जिंकण्यासाठी। चेंडू बाकी असतील जवळजवळ तेरा, मग तेरामध्ये दहा इथे बनवायचे। आव्हान आता सोपं झालंय, आव्हान कठीण झालं होतं खऱ्या अर्थाने, पहिल्या तीन विकेट गेल्यानंतर वाजेपूर टीम साठी आता आव्हान सोपं झालंय। या वेळचा चेंडू अंतिम चेंडू मात्र खूप सुरेख्याने इथं, आता लाईव षटक इथे संपला जातोय। दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपला गेलाय आणि दोन षटकाच्या अखेरीस जर आपण पहिले 21 धावा लागले धावपळकावरती, आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 मध्ये बनवायचे त्या म्हणजे 10। स्पीडअप करायचं आपण, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करतो, अर्थात रणसई संघाला। 12 चेंडूचा इथे खेळ बाकी असणार आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत आता मात्र 10। काय दडलं असेल या मॅचमध्ये, दोन्ही संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केला। मी मगाशी उल्लेख केला जर अजून रणसई टीमच्या 6-7 धावा इथे एक्स्ट्रा असत्या ना तर मॅच अजून खूप चांगली असते, मात्र हरकत नाही आहे, सामना अद्याप बनवू शकेल रणसई टीम। इथून जर सर्वात चांगली केली गोलंदाज चंद्रकांत तर सामना बनेल त्यांच्या टीमसाठी। 12-10 पहिला चेंडू अतिशय गुणवान चेंडू इथे फेकला जातोय आणि इथून मात्र येतोय हा डॉट बॉल। एक डॉट बॉल इथे मात्र प्रेशर आणि येते म्हणजे वाजेपूर टीम वरती आणि एक डॉट बॉलचा फार चांगला महत्व मिळेल तो म्हणजे या रनसर टीमला। आता बनवायचे 11-10 डॉट बॉल विकेटची अत्यंत गरज असणारे, इथून जर विकेट जर मिळवली तर देखील संघ थोडासा अडचणीमध्ये येतो म्हणजे वाजेपूर संघ। 11 बनवायचे 10। चांगला चेंडू होता माझा, तेवढा चांगला पनिशमेंट देखील त्याने इथे दिली। एक धावी इथे कंप्लीट, पूर्ण दुसऱ्या धावीसाठी अजिबात प्रयत्न केला गेला आहे, मात्र इथून काय घडलं जाईल, पंच इथे इशारा येते देतीलच, मात्र आपल्या जागेवरती सुरक्षित। बाल बसवला फलंदाज, धाव घेण्याच्या मोहमध्ये अडकला होता, मात्र एकच धाव इथे मात्र ऍड केली जाईल आणि एका धावीने संघ मात्र पुढं सरकेल आणि एका धावीने संघ पोहोचेतो म्हणजे 22 आकड्यावरती। दहा बॉल मध्ये अद्याप 9 बनवायचे, सामना अद्याप खूप चांगला, कारण ज्या ज्या वेळी लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतो ना त्या त्या वेळी मॅच खूप चांगली इम्पॉर्टंट बनते आणि ही देखील लो स्कोरिंगची मॅच होती आणि अंतिमच्या मोमेंट पण अद्याप मॅच जाऊ शकेल यात मात्र शंका नाही। चंद्रकांतचा वापर या ओव्हरमध्ये आपण पाहिला, 10-9 धावांची गरज। चांगला फटका आहे कवडच्या डोक्यावर नाही तर मात्र कवड राईचा हा फटका आपण पाहिला आणि पंच सांगतायत की चेंडू सीमा पार, गोलीच्या वेगानं 4 धावे। आपल्या बाजूने वाजेपूर टीमनं आता मात्र चेंडू बाकी असे 9-9 मध्ये फक्त 5 धावांची गरज। हा सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवला, एक चौकारनं मात्र सामना खूप जवळ आणलाय वाजेपूर टीमच्या बाजूनं। रोहितनं जो काही चौकार लागवला अतिशय संजीवनी देणारा हा चौकार होता। आता मात्र 9 चेंडू आणि बनवायचे अवघ्या 5 धावा। क्षेत्रक्षमध्ये थोडासा फेरबदल केला जातोय, मिडविकेटचा क्षेत्रक्षम थोडासा लॉग ऑफच्या रिझनला सरकवलंय, बॅटचं टॉपेज होतोय, इथे मात्र स्लिपला धाव घेण्याचा प्रयत्न, धाव का घेत नाही खेळाडू हा देखील प्रश्न विचारला जाईल। धाव सहजपणे झाले असते, नकार दिला होता इथं खेळाडून रोहितनं आणि एक धाव इथं मिळेल। आता बनवायचे 8 मध्ये अवघ्या 4। बॉल जास्त आणि चेंडू कमी आपण स्थिती पाहतो, मी मगाशी देखील म्हटलं 7-8 धावा अजून जर असत्या रणसई टीमच्या तर मॅच खूप इम्पॉर्टंट रफ अँड टफ मॅच झाली असती, म्हणजे थोडासा लो स्कोरिंगची मॅच आपण पाहिली, धावांची इन्व्हेस्टमेंट
कमी पाहिली. फुल टॉस होता, फुल टॉसला पनिशमेंट दिली गेली. मग ते इथंशी चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न इथं झेलपर्यंत पोचायचं होतं क्षेत्ररक्षकाला. मग या चेंडूवरती मिळती त्या म्हणजे दोन धावा इथे ऍड केली जाते. चेंडू बाकी 7 आणि 7 मध्ये फक्त आणि फक्त दोनच धावांची गरज. एकतर्फी सामना आजच्या रात्रीमध्ये म्हणे की प्रत्येक सामना एकतर्फी तुम्हाला पाहायला मिळाला. दोन धाव्यांची गरज होती. लेग बी फॉरशी अपील इथे गेली. पंच सांगतात की बॅट कट आहे आणि इथे मात्र येईल या चेंडूवरती. एक स्कोर इज लेवल. फक्त एक धाव्याची गरज. षटक संपला जातोय. 6 चेंडू आणि 6 मध्ये फक्त एका धाव्याची गरज. मात्र खूप उशीर आले मी तर म्हणेन. ही विकेट जर अगोदर 2 ओव्हरच्या आतमध्ये जर आली असती तर थोडासा कमबॅक केला असता ह्या मॅचमध्ये. तो म्हणजे रॉयल्स टीमनं बॉल रॉपर पाहतोय. शेवटचा षटक फेकतोय तो म्हणजे रुपेश. 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये बनवायचे फक्त सिंगल. एकाच धावायची ते गरज असणार आहे. काही औपचारिकता बाकी असेल या मॅचमध्ये. नवीन जाईल खेळू मैदानावरती तो म्हणजे मयूर. शेवटच्या एक धावायची गरज असणार आहे आणि तो मात्र बॉल फेकण्यासाठी तयार होते गोलंदाज. 5 बॉल फक्त एका धाव्याची गरज. शरीरापासून थोडीशी दूर गोलंदाजी केली जाते. अद्याप सामन्यामध्ये आम्ही जिवंत आहोत इथे सांगतो रॉयल्स टीमचे गोलंदाज. आता बनवायचे 4 मध्ये 1 धावेची इथे गरज. कंपल्सरी धावायचीस हा आहे या स्पर्धेचा नियम. एक धाव इथे वाचवण्यास संघर्ष केला जातोय आणि इथून जर एक धाव जर वाचवली या टीमच्या गोलंदाज अर्थात रुपेशनं तर हा क्षण म्हणजे की सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल तो म्हणजे या मॅचवरचा. डिफेन्सिव्ह क्रिकेट त्यालाही माहिती की फक्त एका धावेचीच गरज आहे आपल्याला आणि मॅचमध्ये ते फिनिश झाली. रॉयल्स संघ हार्ड लक. आपण इतका लांबवडचा प्रवास केला स्पर्धेमध्ये आपण केलात. आयोजकांच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत आणि विजेता संघ वाजेपूर संघ आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. हे पहा एक आम्ही महत्त्वाची अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. डिपॉल मधले आम्ही 4 सामने खेळवलेत.